हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह हे एक आदर्श राजे होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत देश धर्म रक्षणासाठी केलेले कार्य अमर आहे. सर्व नागरिकांमध्ये देश धर्म व राष्ट्राविषयी प्रेम निर्माण व्हावे, एक आदर्श राजा कसा असावा यासाठी महाराणांजींचा इतिहास सर्वांना ज्ञात होणे गरजेचे आहे. महाराणाजींनी मातृभूमीच्या रक्षणासाठी केलेले शौर्य स्वाभिमानाला इतिहासात तोड नाही. कितीही मोठे संकट आले हिमतीने मुकाबला करावा अशी शिकवण महाराणाजींनी आपल्या आचरणातून दिली होती. महाराणाजींचा तोच आदर्शवाद डोळ्यासमोर ठेवून दिव्यांग बांधवांनी जागृत राहून मनातील नकारात्मक विचार दूर ठेवून सकारात्मक विचार आत्मसात करावे असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी केले. 14 नोव्हेंबर 2023 रोजी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राणा फाउंडेशनच्या वतीने दिवाळी पाडव्यानिमित्त टॉवर चौकातील राजीव गांधी उद्यान येथे एक दिवा महाराणांजींसाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान दिव्यांग बांधव भगिनींना शेला, टोपी, साडी व मिष्ठान्न देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अलकादेवी सानंदा, विश्वपाल सिंह जाधव, सरस्वती खासने, सुरजित कौर सलुजा, भारती पाटील, विजय काटोले, सुभाष पेसोडे, विलास सिंग इंगळे, अशोक बापू देशमुख, रोहित राजपूत, किशोरप्पा भोसले, राणा दिग्विजय सिंह सानंदा आदी उपस्थित होते. सर्वप्रथम माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा, अलकादेवी सानंदा यांच्या हस्ते पादुका पूजन करण्यात आले. तदनंतर ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले. संचालन पत्रकार संभाजी टाले यांनी तर आभार सुरजित कौर सलुजा यांनी मानले. संस्काराची धावो ही ईश्वर चरणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या चरणी प्रार्थना करतो. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.